जपानमधील जपान, जपान वुमेन्स पासून प्रेरणा घेऊन महर्षी धोंडो केशव करवे यांनी दिनांक तीन जून एकोणीसशे सोळा रोजी भारत वर्षीय महिला विद्यापीठ या नावाने देशातील प्रथम महिला विद्यापीठ सुरू केले उद्योगपती विठ्ठलदास ठाकरसी हे महिला विद्यापीठास पंधरा लाख रुपये एवढी देणगी देण्यास तयार झाले तेव्हा त्यांच्या मातोश्री नाथीबाई यांच्या नावाने विद्यापीठाचे नामांतर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी अर्थात एस एन डी टी महिला विद्यापीठ असं केले गेले महिला विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर बारा वर्षे महर्षी कर्वे यांनी संपूर्ण भारतभर प्रवास करून लोकमत जागृत केले व हजारो रुपयांची मदतही मिळवली आता भारताबाहेरील देशांमध्ये जाऊन प्रचार कार्य करावे अर्थप्राप्ती करावी व जिनिवा येथे भरणारे शैक्षणिक मेळावे पहावे अशी कल्पना त्यांना सुचली सोळा मार्च एकोणीसशे एकोणतीस रोजी युरोप खंडाच्या प्रवासास त्यांनी सुरुवात केली साडेतीन महिने ते लंडन मध्ये राहिले संस्थेच्या कार्याच्या प्रचारार्थ काही संस्थांमध्ये जाऊन तिथे ते सभा घे व नंतर निधीसाठी प्रयत्न करून जी मिळेल ती मदत ते स्वीकारत याचबरोबर तेथील शैक्षणिक संस्थांची बारकाईने पाहणी करत पॅरिस बेल्जियम हॉलंड डेन्मार्क कोपनेगन नॉर्वे जर्मनी या ठिकाणी ते गेले व्याख्याने दिली संस्थेच्या माहितीचा प्रसार केला आणि एकूण सदतीसशे वीस रुपये व पाचशे छप्पन्न पौंड वर्गणी मिळवली हो नंतर ते अमेरिकेत गेले न्यूयॉर्क वॉशिंग्टन फिलाडेल्फिया शिकागो लॉस एंजल्स सॅन फ्रान्सिस्को या शहरात फिरले येथे शैक्षणिक गोष्टींबरोबर सामाजिक बाबींचेही त्यांनी निरीक्षण केले नंतर टोकियो कोबे शांघाय चीन मधील फिलिपाईन बेटे सिंगापूर मलाया असा प्रवास करून स्वदेशी परतले या प्रवासातून देणग्या तर मिळाल्याच परंतु शिक्षण कार्याचा मोठा प्रसार झाला तसेच भारताबद्दलचे परकीय लोकांचे गैरसमज दूर झाले आपल्या व्याख्यानानंतर ते प्रश्नोत्तरे घेत त्यामुळे लोकांशी सुसंवाद घडून येईल एकशे चार वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या महर्षी धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब कर्वे यांच्या कृतार्थ जीवनाची सांगता नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी झाली अण्णासाहेब करेवे यांना पुण्यतिथी निमित्त शतशत वंदन